हॅलो फ्रेंड्स डायट एंड फिटनेस मध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे डायटिशन आकांक्षा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आंबे खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का आणि आंबा कसा किंवा कधी खावा जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही मित्रांनो आंब्याचा सीझन आता हळूहळू येतोय आणि आपण सर्वच या सीझनची खूप जास्त वाट बघतो म्हणजे जसा सीझन जातो तसं परत आपण वाट बघायला लागतो की आता आंब्याचा सीझन कधी येईल आणि कधी आपल्याला आंबे खायला मिळतील तर सर्वच वाट बघत असतात आंब्याच्या सीझनची पण काही लोक असे असतात ज्यांना आंब्याच्या सीजन मध्ये पण आंब्याचा आनंद घेता येत नाही तर असे लोक कोण आहेत ज्यांना असं वाटतं की आंबे खाल्ल्याने वजन वाढतं किंवा असे लोक जे कोणता तरी वेट लॉस प्लॅनवर आहेत किंवा वेट लॉस डाएटवर आहेत आणि मग खूप जास्त त्यांना म्हणजे आपण म्हणलो की मूड ऑफ होतो कुठेतरी की आंब्याचा आनंद आपल्याला घेता येत नाहीये दरवेळी विचार करावा लागतो खूप जण असंही म्हणतात की आंब्याचा सीझन जसं जातो जा तसं माझं वजन वाढतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की खरंच आंबे खाल्ल्याने वजन वाढतं का आणि ते का वाढतं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि मग ते वाढू नये म्हणून तुम्ही कशा पद्धतीने आंबे खाल्ले पाहिजेत किती प्रमाणात आंबा खाल्ला पाहिजेत हे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत म्हणूनच आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आंब्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॅलरीज आहेत किंवा बाकीचे फॅक्टर्स आहेत ते आपण एक एक करून आता पाहूया की कोण कोणते फॅक्टर्स आहेत जे वेट लॉस साठी म्हणजे वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी कारणीभूत असतात हे आपण एक एक करून पाहूया सर्वात आधी तर कॅलरीज बद्दल बोलायचं झालं म्हणजे आंबा खाल्ल्याने किती कॅलरीज आपल्या पोटात जातात तर एक कप आंबा ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रिसाईज जर पोर्शन बद्दल बोलायचं झालं तर एक कप आंबा किंवा एक मिडियम साईजचा आंबा जो असतो तो खाल्ल्याने एक अप्रॉक्सिमेटली शंभर ते एकशे पाच कॅलरीज आपल्याला मिळून जातात किंवा तेवढ्या कॅलरीज तुमच्या पोटामध्ये जातात पण कॅलरीज बरोबरच खूप सारे जे पोषक तत्व असतात त्यांनी सुद्धा आंबा भरपूर असतो जसं की विटॅमिन सी आहे विटॅमिन ए e आहे विटॅमिन बी सिक्स आहे फायबरची मात्रा खूप चांगली असते ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप साऱ्या प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर मित्रांनो विटामिन ई आहे किंवा कॉपर आहे असे जे मायक्रोन्युट्रिंट्स असतात ते सुद्धा आंब्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात खूप सारे बेनिफिट्स होतात आपल्या शरीराला खूप सारे फायदे सुद्धा होतात आंबे खाल्ल्याने आणि खास करून डायटरी फायबर जे आपण म्हणतो तंतुमय पदार्थ ते आपल्याला वेट लॉससाठी म्हणजे वजन कमी करण्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात खूप जास्त मदत करतात आता आपण बोलूया ग्लायसेमिक इंडेक्स बद्दल म्हणजे कॅलरीजचं झालं ग्लायसेमिक इंडेक्स जी आहे त्या पदार्थाची त्याबद्दल आपण बोलूया सर्वात आधी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे अशी रेंज किंवा असं युनिट आपण झाला म्हणू जे आपल्याला दर्शवतं की तो पदार्थ कार्बोहायड्रेटमधून ग्लुकोजमध्ये किती वेळामध्ये कन्वर्ट होतोय किंवा सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर किती वेळामध्ये तो तुमच्या शरीरामध्ये साखर जी आहे शुगर जी आहे ती स्पाईक करतोय किंवा वाढवतोय तर आंब्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स बद्दल बोलायचं झालं तर ॲव्हरेजमध्ये पन्नास ते साठच्या रेंजमध्ये ही ग्लायसेमिक इंडेक्स येते एक एकावन्न आपण म्हणू शकतो तर एकावन्न ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे लो किंवा मॉडरेट झाली ती म्हणजे कमी किंवा मध्यम प्रमाणामध्ये ते झालं हाय ग्लायसेमिक इंडेक्स हा पदार्थ येत नाही जेव्हा सत्तरच्या वरती जाते ग्लायसेमिक इंडेक्स एखाद्या पदार्थाची तेव्हा आपण त्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ असं म्हणतो ही ग्लायसेमिक इंडेक्स जी असते पदार्थाची ती सुद्धा तुमच्या वेट लॉसच्या बाबतीत खूप जास्त गरज म्हणजे जर तुम्ही हाय ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ खाल्ला खूप जास्त मात्रेमध्ये किंवा खूप जास्त वेळेपर्यंत खाल्ला तर ते तुमचं वेट गेनचं कारण होऊ शकतं पण आम्हाची ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा लो किंवा मॉडेट आहे त्यामुळे ते सुद्धा एक जो एक शंका आहे आपली ती सुद्धा इथे कट डाऊन झाली ग्लायसेमिक इंडेक्स नंतर ग्लायसेमिक लोड जो असतो पदार्थाचा तो सुद्धा महत्वाचा असतो आंब्याचा ग्लायसेमिक लोड जर आपण पाहिला तर तो नऊ आहे आणि तो दहापेक्षा कमी आहे म्हणजे ते सुद्धा लो होऊन गेलं कारण फायबरची जी चांगली मात्रा असते ह्यामध्ये त्यामुळे त्याचा लोड जो आहे ग्लायसेमिक लोड जो आहे तो आपल्या शरीरावर होत नाही किंवा तो कमी आहे त्यामुळे आता आपण पाहिलं की कॅलरीजमध्ये सुद्धा हे कमी आहे ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा ह्याची कमी आहे त्यानंतर ग्लायसेमिक लोड सुद्धा कमी आहे मग वजन तुमचं का वाढतं किंवा मग असं काय कारण आहे ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आंबा खाल्ल्याने आपलं वजन वाढते कारण हे जे तीन महत्वाचे फॅक्टर्स होते त्यामध्ये तर आंबा आपण म्हणू की पास झालाय म्हणजे त्यामध्ये दोषी नाही तो त्याच्यामुळे वजन वाढतं असं काही नाहीये त्याचबरोबर अजूनही पॉइंट्स आहेत माझ्याकडे जे खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आंब्याच्या बाबतीत त्यापैकी पहिलं म्हणजे पोटॅशियमची मात्रा खूप चांगली असते ह्याच्यामध्ये जे की शरीरातलं वॉटर रिटेन्शन कमी करतं वॉटर रिटेन्शन म्हणजे काय आपल्या शरीराची अतिरिक्त पाण्याला होल्ड करण्याची धरून ठेवण्याची जी कपॅसिटी असते त्यामुळे शरीराचं वॉटर वेट कधी कधी वाढतं तर ह्याच्यामध्ये पोटॅशियमची चांगली मात्रा आहे त्यामुळे एक्सेस सोडियम एकदम खूप जास्त मात्रेमध्ये तुम्ही सोडियम जर खात असाल त्यामुळे वॉटर टेन्शन होत आहे किंवा त्याचे जे काही नकारात्मक इफेक्ट्स असतात ते कमी करायला हे मदत करतं आणि त्याचबरोबर हीट स्ट्रोक जो आहे म्हणजे उन्हाचा तडाखा किंवा उन्हामुळे आपण त्याला म्हणतो की उन्हामुळे चक्कर येते किंवा स्ट्रोक सारखं जे होतंय ते, ते सुद्धा कमी करायला त्याची लक्षणं कमी करायला सुद्धा हा मदत करतो त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती आहे सी ची मात्रा सुद्धा यामध्ये चांगली आहे क जीवनसत्वाची ती सुद्धा विटॅमिन सी जे आहे ते अँटीऑक्सिडेंटप्रमाणे काम करतं आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा ते खूप जास्त मदत करतं आपल्याला आणि त्याचबरोबर फायबर सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे जे डायटरी फायबर जे की म्हटलं की तंतुमय पदार्थ जे असतात ह्यामध्ये ते तर वेट लॉससाठी वजन कमी करण्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे फायबरयुक्त कौन, कोण कोणताही पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तो आपल्या शरीरामध्ये हळूहळू पचतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये तो अचानकपणे शुगर स्पाईक किंवा रक्ताची जी साखर आहे ती वाढू देत नाही त्याचबरोबर पाचनासाठी सुद्धा हा खूप जास्त मदत करतो आपलं पचन जे आहे ते चांगलं ठेवायला सुरळीत ठेवायला सुद्धा फायबर जे आहे गर्जे मंझे मंझे ते खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे अजून तीन हे पॉझिटिव्ह पॉइंट्स आपल्याला मिळाले की म्हणजे हे सर्व पॉईंट जे आहेत ते एका अर्थाने बघितले तर वेट लॉसला मदत करतात म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत करतात असे आहेत मग आता परत म्हणजे कुठे एक्झॅक्टली काय चूक अशी होते आपल्याकडून ज्यामुळे आपलं वजन वाढतंय ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे की काय काय चुका केल्या जातात किंवा कशा पद्धतीने आपण त्या चुका सुधारू शकतो मित्रांनो तुम्ही थोडस इथे आता ऑब्झर्व केलं असेल जसा आंब्याचा सीझन आपल्याकडे येतो खास करून इंडियामध्ये हे होतं जेव्हा आंब्याचा सीझन येतो तेव्हा आपण एकतर खूप जास्त प्रमाणात ते खातो म्हणजे दिवसाला वरती आपण म्हणू एकतर हे आहे किंवा दुसरी खूप सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आंब्याचा सीझन जसा येतो तसे आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतो म्हणजे आंब्याची वडी असेल खास करून आमरस असेल आमरस खूप जास्त पॉप्युलर आहे आपल्याकडे आमरस दर दिवस खुशी ऑलमोस्ट बनवला जातो प्रत्येक घरामध्ये किंवा मग आंब्याचं आपण पूर्ण जसं फोडी आपण करून घेतो दॅट इज टेल ओके हो पण आमरस तुम्ही घेताय आमरस बरोबर मग पुरी येते किंवा बऱ्याचशा घरांमध्ये आमरसामध्ये साखर टाकली जाते खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की साखर टाकल्याशिवाय त्याला चव येत नाही आंब्याचा जो गोडवा आहे तो ऑलरेडी असतो त्याच्यामध्ये तरीही आपण त्याच्यामध्ये साखर घालतो किंवा वेगवेगळे -वे पदार्थ आहेत म्हणजे कधी मिल्कशेक बनवला जातो किंवा आंब्याची वडी जसं की म्हटलं आम्रखंड वगैरे बनवलं जातं तर ह्या पदार्थांचं प्रमाण जर तुमचं वाढलं तर नक्कीच तुमचं वजन त्यामुळे वाढणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये जी साखर टाकतोय एक्स्ट्राची म्हणजे अननेसेसरी त्याची गरजसुद्धा नाही आहे अशी साखर अशा कॅलरीज आपण त्यामध्ये ऍड करतोय आणि साखरेमधून फक्त आपल्याला टी कॅलरीज मिळतात त्यातून पोषक तत्व काहीही मिळत नाही आहेत आपल्याला त्यामुळे ते जर तुम्ही तसं खात असाल तर नक्कीच तुमचं वजन वाढणार आहे त्याचबरोबर कधी कधी हे सुद्धा होतं की आंब्याचा सीझन जसा येतो जर घरी आपण आंबे आणले नसतील पण आपण काय करतो की बाहेरून कुठेतरी थोडं होम मेड किंवा पॅक्डवालं जे आमरस येतो ते कधी कधी आणतो कारण आपल्याला वाटतं मध्ये आहे म्हणजे आत्ताच ह्या सीझनचं असेल आणि ताजं असेल सो ते आणतो पण त्यामध्ये सुद्धा सुधा स्वीटनर्स आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह आहेत खूप जास्त प्रमाणात साखर आहे हे सर्व ऍड केलेलं असतं त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी कारणीभूत होतं आपल्या वजन वाढीसाठी आता तर ला ला आता प्रॉब्लेम तर आपल्याला समजला की कुठे गडबड होते कुठे चूक होते आपल्याकडून आता त्याचं सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी तर आपण दुसरी एक जी गोष्ट आहे की आपण खाण्याबरोबर आंबा घेतो म्हणजे आम आमरस जरी तुम्ही नाही बनवला आंबा जरी तुम्ही घेणार असाल तरी आपण मील्स बरोबर म्हणजे दुपारच्या जेवणाबरोबर किंवा रात्रीच्या जेवणा बरोबर तो घेतो तर हे सुद्धा कुठेतरी काय कारण जेवणाने तुम्हाला ऑलरेडी जेवढ्या गरजेच्या कॅलरीज आहेत गरजेची ऊर्जा आहे ती मिळणार आहे त्यामुळे त्याच्याबरोबर बरोबर आपण ते कंबाईन करतोय त्या कॅलरीज त्याच्याऐवजी तुम्ही स्नॅकिंग टाइम आपला जो असतो म्हणजे संध्याकाळची वेळ जेव्हा आपण छोटा नाश्ता करतो किंवा दुपारी जेव्हा भूग लागते जेवणाच्या आधी अशा वेळी जर तुम्ही आंबा घेतला आणि खास करून तुमचं जे अनहेल्दी स्नॅक असेल त्यावेळेच ते आंब्याने रिप्लेस केलं तर ते तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे जशी बाकीची फळं आपण खातो स्नॅकिंगमध्ये तसा तुम्ही आंबा खाऊ शकता आणि जसं की आपण म्हणतो बाकीच्या फळांबद्दल की आंबा फळ पूर्ण खा तुम्ही म्हणजे फळाचा ज्यूस नका घेऊ त्याचप्रमाणे तुम्ही आंबा पूर्ण घ्यायचा आहे म्हणजे त्याचं फायबर कंटेंट जे आहे ते सुद्धा तुमच्या शरीराला मिळून जाईल तर ही झाली पहिली गोष्ट की तुम्हाला तुमचा स्नॅकिंग टाईमला आंबा घ्यायचा तुमच्या जेवणाबरोबर त्याला कंबाईन नाही करायचंय काहीतरी तुम्ही चिप्स खाताय किंवा काहीतरी नमकीन खाताय दुसरं काही खाताय बिस्किट खाता त्याच्या लागी तुम्ही आंबा घेऊ शकता आणि दुसरी जी खूपच छान वेळ असते आंबा खायची ती आहे वर्कआउटच्या आधी म्हणजे तर जर तुम्ही व्यायाम करत असाल वर्कआउट जिम आहे काहीही करत असाल तर वर्कआउटच्या तीस ते पंचेचाळीस मिनिटं आधी तुम्ही आंबा घेऊ शकता खूपच छान असा एक पदार्थ आहे घेण्यासाठी कारण त्यातून तुम्हाला गरजेचे पोषक तत्व आहेत व्हिटॅमिन सी आहे विटॅमिन बी सिक्स आहे एनर्जी म्हणजे ऊर्जा आहे कॅलरीज आहेत ते सर्व मिळणार आहे जे तुम्हाला वर्कआउटसाठी स्टॅमिना द्यायला मदत सुद्धा करेल आणि तुमचं वजनही वाढणार नाही कारण तुम्ही आंबा खाऊन मग वर्कआउट करणार आहात म्हणजे जी शुगर लेवल तुमची स्पाईक होणार आहे ती जास्त स्पाईक होणार नाही त्यामुळे ते सुद्धा खूप जास्त मदत करेल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आंब्याच्या सीझनला जेव्हा पूर्ण पिकलेला व्यवस्थित आंबा असतो तेव्हा तुम्ही तो, ते तो नक्कीच खाऊ शकता योग्य प्रमाणात कारण तो आपली इम्युनिटी वाढवायला सुद्धा मदत करतोय म्हणजे जसं की आपण बघतो की पावसाळ्याचा सीझन जसा येतो आंब्याच्या सीझन नंतर तेव्हा खूप सारे वायरस आहे बॅक्टेरिया आहे ह्यामुळे खूप सारे जे संक्रमण आहे इन्फेक्शन पसरतात त्यामुळे आपली इम्युनिटी तयार करणं येणाऱ्या सीझनसाठी खूप जास्त गरजेचं असतं म्हणून आंबा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे पण आता किती हा घेतला पाहिजे ज्यांना वेट लॉस करायचा नाहीये वेट वगैरे काही नाही चाललंय ते दिवसाला जर छोटे छोटे मँगोज असतील छोटे आंबे असतील तर दोन किंवा तीन सुद्धा नक्कीच घेऊ शकतात किंवा वेट लॉसच्या डाएटवर तुम्ही असाल वेट लॉस तुम्हाला करायचा असेल तर छोटा जर असेल तर दोन किंवा एक सकाळी आणि एक संध्याकाळी असं किंवा मीडियम साईजचा असेल तर दिवसाला एक आंबा एवढा तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण जसं की मी सांगितलं की पूर्ण आंबा तुम्ही घ्यायचा आमरस आहे आंब्याचे वडी आहे आंब्याचं काही जे काही पदार्थ बनतात ते सर्व अवॉइड करून आंबा प्रॉपर ॲज अ फळ म्हणून त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो असं जर आंबा तुम्ही योग्य पद्धतीने खाल्ला जसं की मी आता तुम्हाला सांगितलं योग्य पद्धतीने तुम्ही आंबा खाल्ला तर बाकी फळांप्रमाणेच तो तुम्हाला कॅलरी डेफिशिएट राहायला खूप मदत करेल म्हणजे जेवढ्या कॅलरीज तुम्हाला गरजेच्या आहेत त्यापेक्षा कमी कॅलरीज तुम्ही दिवसाला घ्यायच्यात म्हणजे तुमचा वेट लॉस होतोय तर ते करण्यासाठी आंबा सुद्धा मदत नक्कीच करतो पण तो योग्य पद्धतीने खाल्ला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका त्याचबरोबर वर कमेंट्समध्ये मला हे पण सांगा की तुम्ही आता कशा पद्धतीने आंबे खाणार आहात आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर सु सुद्धा नक्कीच करा कारण आंब्याचा सीझन येतोय खूप जणांना हा प्रश्न नक्कीच आला असेल की वजन वाढतंय सो सर्व फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर वर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय